तिकीट आहे आणि गावचं वातावरण एकदम भारी वाटतोय. कसे आहेत? बरे आहेस ना? हाय बरेच काय. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मुंबईमध्ये आलो होतो तर आता निघालोय आपल्या कोकणातल्या गावी. आमची सालाबतप्रमाणे पिकनिक निघते. तर आमच्या कामावरचे सगळे मित्रमंडळी आहेत. आता आम्ही आहोत मुंबई सेंटरला. तर बऱ्याच वर्षानंतर मुंबई सेंटरवरून लाल परीचा प्रवास करणार आहोत आणि दुपारी 1:30 गाडी आहे मुंबई वेळास. तर ती लेट झाली आहे म्हणून आम्हाला मिळाले. तरी बघा, आपली गाडी इकडे लागली आहे आणि हा आपला आहे मुंबई सेंटरचा बस स्थानक. तर इकडे बघू शकता भरपूर मोठा हा बस स्थानक आहे. मित्रांनो, आपली बस निघालेली आहे मुंबई सेंटर बस स्थानकमधून आणि एकदम टायमावरती आलो. हा बघा, आमचा माणूस राहिला होता पाठीमागे. चला बसून घेऊया. आम्ही एकदम टायमावरतीच पोचलो. अर्धा तास गाडी लेट झाली होती आणि ऑनलाईनमध्ये दाखवत नाही ही गाडी. तर चला, मस्त आमचं नशीब होतं. तर मित्रांनो, पूर्ण गाडी आपल्याला बघा खाली दिसते आणि इकडे निले भाऊ आहे पाठीमागे, तो पण धावत धावत आला आहे आणि इकडे पाटील बसलाय आणि सुनील बसलाय पुढे. तर बघू शकता इकडे पूर्ण गाडी खाली. पाटील, गाडी एकदम आपल्याला टायमात भेटली, लेट झाली म्हणून. नाहीतर मग आपल्याला 3:30 गाडी आहे दापोली, ती पकडायची होती. त्या हिशोबानेच आम्ही आलो होतो. तर बरं झालं, डायरेक्ट आता आपण देवारेमध्ये जाऊ. दुपारचे 2:35 झालेले आहेत आणि आपली गाडी आता निघालेली आहे. पुढे बसलाय 4 मंडन गाडी. मग सर कितीची गाडी आहे? 1:30 गाडी आहे. नाही, 1:30 ना, म्हणजे लेट झाली म्हणून आम्हाला भेटली. अगोदर एक गाडीचं काम चालू होतं. अच्छा, साध्या गाडीशिवाय गाडी दुसरी जात नाही. ओके ओके. ऑनलाईन या ठिकाणी साधीच जाते. ऑनलाईन गाडी दाखवत नाही ना ते. आता त्यांनी हे मला मला वाटतं मेमो बंद केला असेल. अच्छा, ऑनलाईन नाही दाखवत म्हणून त्या हिशोबाने बंद केला असेल. आणि ती नंतर त्या गाडीचे गेलं तर ते लाईनरचा प्रॉब्लेम होता. ओके ओके. मग आता ही दुसरी गाडी घ्यायची, तिचा पण फॅन कॉल ते करून दिला. बरं झालं आम्हाला पण भेटली, नाही तर आम्ही दापोली गाडी 3:30 पकडणार होतो. 3:30 दापोली ना? हा दापोली आहे ना. गाड्या जुन्या, ह्या गाड्याशिवाय गाडी चालत नाही तिकडे ना. अच्छा अच्छा. गाड्या भरपूर आहेत. 4 मंडन गड ना? 4 मंडन. 1320 1115 एक तिकीट आहे 280 रुपये. आणि व्हिडिओसुद्धा मुंबई सेंटरला आलो आणि तेव्हाच चालू गेला आहे आणि आमची पण निघायची घाई झाली होती. आहे निले ना दादूस? हा, ट्रॅफिक पण भेटली येताना आणि दादूस राहिला होता पाठीमागे. तर चला, आज आपला हा प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे आणि आम्हीसुद्धा एन्जॉय करू आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. तर बघूया, मुंबईमध्ये तर पाऊस नाही आहे, आपल्याला पुढे गावी काय पाऊस लागतो काय बघायला मिळतो का बघूया. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत कुर्ला नेहरू नगर बस डेपोला. तर रात्रीची वेळाच गाडीसुद्धा आणि दुपारची वेळाच गाडीसुद्धा कुर्ला नेहरू नगर बस स्टॉपला येते.
गाडीच्या पुढे आलो आणि पावसाने हजेरी लावली आणि मस्त एकदम जोरदाराचा पाऊस आला. मुंबईमध्ये अजिबात पाऊस नव्हता. आणि मंडळी आपली गाडी आता पोहोचलेली आहे पनवेल बस डेपोला. तर चला गाडीमध्ये डिझेल भरून घेत आहेत आणि ड्रायव्हर उतरलेले आहेत खाली. आपण पनवेल डेपो पासून निघाल्यावर थोड्याच अंतरावरती गेल्यावर आपण गोवा हायवेला एंट्री करतो. तर इथून आपला गोवा हायवे सुरुवात होते. गाडी रामवाडीला आली पण काही जास्त वेळ थांबली नाही तर आता रामवाडीतून गाडी पुढे निघालेली आहे आपली. आणि मित्रांनो रामवाडीनंतर जो पाऊस भेटला ना एकदम जोरात पाऊस लागला. आणि पुढे आपली गाडी गेल्याच्या नंतर वडकलच्या पुढे शालिमार हॉटेल आहे तिथे आपली गाडी थांबलेली आहे कारण ड्रायव्हर ना जेवण करायचं होतं. तर मग जाऊया आपण आतमध्ये आणि आपण सुद्धा काहीतरी नाश्ता करून घेऊया. शालिमार हॉटेलला आलो आणि आम्ही घेतलेले आहे ते मिसळपाव आणि सुनीलने घेतलं आहे लस्सी. तर चला थोडा इथे नाश्ता करून घेऊया आणि नंतर मग बसू आपण गाडीमध्ये. तर मंडळी आत्ता गाडी आपली पोहोचलेली आहे इंदापूरला आणि भरपूर असे प्रवासी इंदापूरला उतरले दिसत आहेत आपल्याला. संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत आणि आपण पोहोचलेलो होता माणगावमध्ये. तर गाडी माणगाव डेपोमध्ये गेलेली आहे. आणि आता तुम्हाला बघा गाडी पूर्ण खाली झालेली दिसते. इंदापूरला बहुतेकसे प्रवासी उतरले आणि आता माणगावला सुद्धा प्रवासी उतरलेले आहेत. आणि वातावरण ढगाळ बघा एकदम.
समोर ढग बघा किती एकदम भारी वाटत आहेत. तर चला बाय बाय मानगाव. माणगाव नंतर काहीच मिनिटांमध्ये आपली गाडी पोचते ती म्हणजे गोरेगाव डेपोमध्ये. ती गाडी थांबणार आहे 10 मिनटं. तर चला आपण खाली जाऊन येऊया. आणि मी तो रात्रीचे 8 वाजलेले आहेत. हे बघा आपलीच फक्त एसटी दिसते इथे, बाकी गोरेगाव डेपोला एक पण गाडी नाही आहे. तर चला आपण थोड्याच वेळामध्ये आता मंडणगडमध्ये पोचू. आणि गावचं वातावरण एकदम भारी वाटतो आहे. निल्या आणि पाटील गेला आहे मला वाटतं चहा प्यायला. आपणसुद्धा एक चहाचा झुरका मारूया मस्त गरमागरम. आणि आमचा एक माणूस बसला आहे बघा, ड्रायव्हरच्या पुढे बसला आहे. दिसला तुम्हाला सुन्या? तो काय उतरतच नाही, सीट सोडत नाही. चला आपण चहा पिऊन घेऊया. मित्रांनो फायनली मंडणगडला आम्ही पोचलेलो आहोत. चला बॅगा वगैरे घेऊया आपल्या. ते मी घेतो वाटील. चला मास्तर, चला भेटू. धन्यवाद. त्यावर काका बसले. चला भेटू परत कधी. मंडणगड बस स्थानक. रात्रीचे मित्रांनो 9:30 झालेले आहेत आणि आम्ही मंडणगडमध्ये पोचलोय. आम्ही मंडणगडमध्ये का उतरलोय तर निल्या भावाची इकडे मित्रांनो गाडी दुपारीच आलेली आहे. तर आम्ही इथून आता प्रवास निल्या भावाच्या गाडीमधून करणार आहोत कोनवलीमध्ये जायला. चल घे पाटी घे. आणि मित्रांनो आम्ही मंडणगडमधून निघालो आता कोनवलीला जायला. तर गाडीमध्ये डिझेल टाकून घेतोय कारण आम्हाला 3 दिवस गाडी फिरवायची आहे. काय होतं दादा? नमस्कार. आता पुढे आम्हाला खाली डिझेल भेटणार नाही ना, मंडणगडशिवाय पर्याय नाही. घरी पोचलोय पाटील भाई. पोचलो ना आरामात. सेफ जर्नी एकदम झाली. हॅपी हॅपी जर्नी झाली. हॅपी जर्नी एकदम मस्त झाली ना. एकदम वेळेत आलो ना एकदम. पण नसीब आपल्याला गाडी भेटली म्हणून 10 वाजेपर्यंत पोचू शकले. हा नाहीतर अजून लेट झालो असतो. 12 वाजता. बघा आई सुद्धा झोपली होती. आई कशात? हो आलाव जरा दम टाकू दे पोराना. कसे आहेस? बरे आहेस ना? हाय बरे. तर काय भाव ह्याच्या फार सासरूचा पुरा केला ना. हा दारात हात इकडं उठा तो काय त्या हातात निघला नाही. पुरा झाली भात लावणी झाली पूर्ण की? हो त्याची त्या आईच्या गावात दादू एक नंबर. अरे आंबा काढला नाही एक नंबर. कोण सध्या रायवडीचे आंबे आहेत ना? रायवडीचा राहायला गेलेला आंबो आलं गेल. तर मित्रांनो फायनली आम्ही निल्या भावाच्या गावाला पोचलेलो आहोत कोनवली गावामध्ये. तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकाच्याच लवकरच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.